निवडणुका जवळ आल्या की सरकारला विणकरांची आठवण येते प्रत्येक वेळी सरकार विनकरांच्या समस्यांची यादी करून प्रश्न न सोडवता विणकरांचे नाक घासण्याचे काम करत आहे असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजू टोपन्नावर यांनी केला आहे गेल्यावेळीही सरकारने बेळगावच्या विश्वया तांत्रिक विणकरांच्या समस्यांची यादी करून सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते बेळगावातील वडगाव परिसरात अनेक विणकर कुटुंबे आहेत कर्जाचा बोजा पेलत नसल्याने आजवर अनेक विणकरांनी आत्महत्या केली आहे सरकारला खरोखरच विणकरांची काळजी असेल तर सरकारला हे आव्हान दिले आहे की विणकरांचे कर्ज पूर्णपणे माफ करावे आणि गरीब विणकरांना वीज दरात पन्नास टक्के सवलत द्यावी आमदार अभय पाटील यांनी निवडणूक जवळ आली असताना त्यांनी बेळगाव शहरात विनकर नगरी बांधून सर्व विनकरांना मोफत राहण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले हे बेळगावातील विनकरांना माहीत आहे अभय पाटील यांचे विणकर शहर कुठे आहे असा आरोप राजू टोपन्नावर यांनी केला आहे विनकरांच्या प्रश्नांना सरकार प्रतिसाद देत नसल्याने विनकर मंगळवारी बेळगावात आंदोलन करणार असून आम आदमी पार्टी विनकरांच्या लढ्याला पाठिंबा देणार आहे महादेव पवार केनएन सिटी न्यूज बेळगाव